नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एलबीएस ऑनलाइन क्लासेस मध्ये आपले स्वागत आहे. वर्ग चौथा विषय बीडीएस परीक्षा गणित. तर आज आपण बीडीएस परीक्षेचा संख्या गणित या विषयामधील संख्या हा पाठ अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मागील भागामध्ये आपण समसंख्या, विषम संख्या, परत पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या यांची माहिती पाहिली व त्या कशाला म्हणतात, म्हणजे नैसर्गिक संख्या म्हणजे काय, मूळ संख्या म्हणजे काय, हे सुद्धा आपण मागील भागात पाहिलेले. त्यानंतरच्या भागामध्ये आपण सोडवलेल्या उदाहरणांचा अभ्यास केलेला आहे. तर त्यामध्ये आज आपण स्वाध्याय आणि आपलं चौथं सोडवलेलं उदाहरण अभ्यासायचं राहिले ते आपण या भागामध्ये पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न चौथा बघा. सोडवलेल्या उदाहरणामध्ये प्रश्न चौथा आहे, 50 पूर्वीची व नंतरच्या मूळ संख्यांची बेरीज किती. बघा प्रश्न काय म्हणते, 50 पूर्वीची व नंतरच्या मूळ संख्यांची बेरीज किती. तर तुम्हाला मूळ संख्या माहित आहे, तर मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला एक व तीच संख्या यांनीच भाग जातो, या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. हे तर आपल्याला माहिती आहे. आणि 1 ते 100 मूळ संख्या तुम्हाला सर्वांना माहिती आहेत, तुम्ही पाठही केलेले असतील. बघा बघा आपण उत्तर सुरुवात करूया. उत्तराला 50 पूर्वीची मूळ संख्या कोणती आहे, 47, आणि 50 नंतरची मूळ संख्या 53. तर आपल्याला आणखीन काय विचारले, पूर्वीची व नंतरची या दोन मूळ संख्यांची आपल्याला करायची बेरीज. मग 47 अधिक 53 बघा, 7 × 3 = 0 बघा, 1 × 5 = 9 = 10 100 म्हणजे 47 आणि 53 यांची बेरीज 100 आली. म्हणजे 50 पूर्वीची संख्या 47 व नंतरची संख्या 53 या दोन्ही संख्यांची बेरीज किती आली, 100. पर्यायामध्ये उत्तर कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. अशा प्रकारे हे उदाहरण काय करायचं, सोडवायचं आहे. पुढचं स्वाध्यायामधलं आता उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण पहा, किती मूळ संख्यांच्या एकक स्थानी 2 हा अंक येतो. बघा किती मूळ संख्यांच्या एकक स्थानी 2 हा अंक येतो. आपल्याला कोणतं स्थान विचारलंय, एकक स्थान विचारलंय, म्हणजे आपल्याला मूळ संख्यामध्ये जे मूळ संख्या ज्या मूळ संख्येच्या एकक स्थानी 2 येतो अशीच मूळ संख्या आपल्याला शोधायची, आणि ती फक्त 2 ही एकच मूळ संख्या आहे जिच्या एकक स्थानी फक्त 2 हा अंक येतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे. बघा 2 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतरचं उदाहरण पाहूया. बघा पुढचं बघा प्रश्न दुसरा, 1 ते 50 या संख्येमध्ये किती मूळ संख्या आहे. बघा 1 ते 50 मधल्या आपण मूळ संख्या लिहूया. बघा उत्तर कसं काढायचं ते पहा इकडे. बघा 1 ते 50 मध्ये अगोदर 1 ते 10 मध्ये किती मूळ संख्या आहे ते पाहूया. 2, 3, 5, 7 या 1 ते 10 मधील मूळ संख्या आहेत. परत 11 ते 20 पर्यंत 11, 13, 17, 19. त्यानंतर 23, 29, 31, 37, 41, 42, 43, 44 या 1 ते 50 मधील मूळ संख्या आहे. परत एकदा बघा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 20, 21, 22, 23, 44, 45, 46. आता एकूण किती मूळ संख्या आहेत ते आपण मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 एकूण किती मूळ संख्या आहेत या, 15. आता हे 15 हे आपलं उत्तर आहे. बघा 1 ते 50 या संख्यामध्ये 15 मूळ संख्या आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. आता पुढील उदाहरण पाहूया. बघा आता पुढचा प्रश्न, प्रश्न तिसरा, 101 नंतर येणाऱ्या 4, 9 व 11 विषम संख्यांची बेरीज किती. चला तर मग याचं उत्तर कशा प्रकारे काढायचं ते पाहूया. बघा आपल्याला 101 नंतरची 34 विषम संख्या काढायची. मग विषम संख्या काढण्यासाठी तुम्हाला ठीक आहे का, तुम्हाला माहिती आहे 2 जर आपण लगतच्या संख्येमध्ये मिळवले तर आपल्याला पुढची विषम संख्या मिळते. बघा आपल्याला आता इथे डायरेक्ट 34 विषम संख्या काढायची. मग बघा दिलेली संख्या कोणती, 101 अधिक विचारली कोणत्या क्रमांकाची संख्या, विचारलेल्या क्रमांकाची संख्या गुणिले विचारलेल्या, बघा विचारलेल्या क्रमांकाची संख्या गुणिले 2 करायचं, आणि मग या
यांची आपण बेरीज करायची, म्हणजेच पहा 101 संख्या दिली आहे अधिक विचारली कोणती चौथ्या क्रमांकाची संख्या 4 गुणिले 2 म्हणजे 101 अधिक 4 गुणिले 8 109 ही चौथ्या क्रमांकाची संख्या आली आहे। बघा ही चौथ्या क्रमांकाची संख्या, त्यानंतर बघा 101 आता 9व्या क्रमांकाची संख्या विचारली 101 अधिक 9 गुणिले 2 101 अधिक 18 बरोबर 119 ही 9व्या क्रमांकाची संख्या आहे। 9व्या क्रमांकाची संख्या परत आता 11व्या 101 अधिक 11 गुणिले 2 101 अधिक 22 म्हणजेच 123 ही 11व्या क्रमांकाची संख्या आहे। आणि आपल्याला विचारले काय या विषम संख्यांची बेरीज। बघा चौथ्या क्रमांकाला 109, 9व्या क्रमांकाला 119, 11व्याला 123 या विषम संख्या आहेत आणि यांची आपल्याला बेरीज करायची सांगितली आहे। पहा आपण बेरीज करूया 9 अधिक 9 अधिक 3 म्हणजे 9 9 18 18 3 हे बघा 21 21 शिला 1 4 2 2 3 3 2 5 5 शिला बघा 5 1 2 3 351 तर 351 कुठे पर्याय क्रमांक 3 यामध्ये आपलं उत्तर आहे। 351 या प्रश्नाचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पहा आपल्याला संख्या काढताना जर तुम्हाला 101 नंतर बघा विचारलेली कोणती संख्या 100 विचारलेली संख्या दिलेली संख्या अधिक विचारलेल्या संख्येचा क्रमांक गुणिले 2 आणि मग आपल्याला त्यांची संख्या मिळाली विषम संख्या येईल किंवा मग समसंख्या आपल्याला भेटून जाईल। अशा प्रकारे आपल्याला कोणतीही संख्या काय करता येईल काढता येईल समसंख्या। तर बघा आज आपण स्वाध्यायाची 3 उदाहरणे अभ्यासलेली आहेत, ही उदाहरणे तुम्हाला समजलेली असतील अशी मी आशा करते। आणि बघा आज आपण आजच्या या भागामध्ये इथेच थांबूया। आजचा गृहपाठ असेल उदाहरण क्रमांक 1 2 3 ही उदाहरणे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आहे, अभ्यासायचे आहे आणि सराव करायचा आहे। आपण या पुढची उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये पाहूया।